नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी पदवीधर समाधान मदने आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वतःच्या जमिनीमध्ये जाण्यासाठी आपल्याला रस्ता ज्यावेळेस उपलब्ध नसतो, म्हणजेच आपल्या शेतामध्ये जाण्यासाठी आपल्याला रस्त्याची उपलब्धता नसते, तर जो रस्ता असतो तो पायवाट असतो आणि दुसऱ्या शेतकऱ्यांनी बंद केलेला असतो। त्याविषयी आपल्याला हक्काचा रस्ता मिळावा यासाठी आपण कुठे दाद मागू शकतो, त्यासाठी काही कायदा आहे का, याविषयी आज आपण या व्हिडिओमधून सविस्तर माहिती घेणार आहोत। तर जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 143 अन्वये नवीन रस्त्यासाठी शेतकरी अर्ज करू शकतो। हा रस्ता शेजारच्या शेतकऱ्याच्या बांधावरून दिला जातो, तर यासाठी हा अर्ज कुठे करावा, कसा करावा, याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा, प्रत्येक शेतकऱ्यासाठी हा विषय खूप महत्त्वाचा असतो। जरी तुम्हाला आता सध्या गरज नसेल किंवा नंतर भविष्यामध्ये असा काही प्रसंग ओढवू शकतो किंवा दुसऱ्या शेजारच्या शेतकऱ्यामध्ये सुद्धा असा वाद निर्माण होऊ शकतो, तर त्यावेळीसुद्धा तुम्ही त्या दोन्ही शेतकऱ्याला या पद्धतीने मार्गदर्शन करू शकता। त्यामुळे हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यासाठी महत्त्वाचा आहे। त्यापूर्वी माझा चॅनल आपण सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून माझे यापुढील सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील। चला तर मग पाहूया सविस्तर माहिती जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 143 च्या अन्वये नवीन रस्त्यासाठी अर्ज कशा प्रकारे करू शकतो, हा रस्ता शेजारच्या शेतकऱ्याच्या बांधावरून कशा प्रकारे दिला जातो। यासाठी शेतकऱ्यांना तहसीलदारांकडे एक लेखी अर्ज करावा लागतो। आपण हा अर्ज कसा करायचा हे खूप साध्या सोप्या भाषेमध्ये आपण बघणार आहोत। माननीय तहसीलदार साहेब यांच्या नावाने हा अर्ज आपल्याला करायचा आहे। अर्जाच्या सुरुवातीला प्रति माननीय तहसीलदार साहेब, तालुक्याचं नाव, समजा आपला तालुका बार्शी असेल तर बार्शी तालुक्याचं नाव लिहा, तालुका बार्शी। अर्ज महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 143 अन्वये मी शेत रस्त्यासाठी अर्ज करत आहे। विषय शेतात जाण्या येण्यासाठी जमिनीच्या बांधावरून कायमस्वरूपी रस्ता मिळण्याबाबत असा त्या अर्जाचा विषय येईल। अर्जदाराच्या जमिनीचा तपशील, जो अर्ज करणारा शेतकरी आहे त्याचं तपशील आपण या ठिकाणी द्यायचं आहे। शेतकऱ्याचं नाव, म्हणजे जो शेतकरी अर्ज करणार आहे त्याचं नाव, उदाहरणार्थ सागर पवार, गाव आपलं कुठलं गाव असेल, बार्शी तालुक्यातील, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर, आपल्या शेताचा गट क्रमांक, क्षेत्र हेक्टर आर, म्हणजे एक हेक्टर क्षेत्र असेल तर क्षेत्र एक हेक्टर आर, किंवा एक हेक्टर काही 40 आर असं असेल तर त्या ठिकाणी करू शकता। नंतर आकारणी, म्हणजेच कराची रक्कम, काही थोडीफार कराची रक्कम असेल ते आपल्याला त्या ठिकाणी नमूद करायची आहे। लगतच्या शेतकऱ्यांची नावं आणि पत्ता या ठिकाणी द्यायचा आहे। इथं अर्जदाराच्या शेतजमिनीच्या पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण दिशेला ज्या शेतकऱ्यांची जमीन असते त्यांची नावं आणि पत्ता लिहिणं अपेक्षित असतं। त्यानंतर मायनामध्ये तुम्ही असं लिहू शकता, ज्यावेळेस आपण डिस्क्रिप्टिव्ह खाली लिहितो त्यावेळेस डिटेलमध्ये लिहू शकता की मी सागर पवार, जो शेतकरी अर्ज करणार आहे त्याचं नाव, जो शेतकरी आता पुढे अर्ज करील त्याचं स्वतःचं नाव त्या ठिकाणी येईल, आपल्या गावाचं नाव, येथील कायम रहिवासी आहे, आपल्या गावाचं नाव परत एकदा, येथील गट क्रमांक डॅश डॅशमध्ये माझ्या मालकीची, समजा एक हेक्टर 40 आर असेल तर एक हेक्टर 40 आर किंवा 1 हेक्टर 50 आर शेतजमीन आहे, सदरहू जमिनीमध्ये येण्याजाण्यासाठी गाव नकाशावर रस्ता नाही, त्यामुळे शेतात बैलगाडी ट्रॅक्टरमधून शेती अवजारं, बी बियाणं आणि रासायनिक खतं नेण्यास अडचण निर्माण होत आहे, तसंच शेतातील माल सोयाबीन, तूर, मका, मूग, उडीद, हरभरा, गहू आणि इतर पिकांची घरी आणण्यासाठी अडचण निर्माण होत आहे किंवा मार्केटमध्ये घेऊन जाण्यासाठीसुद्धा अडचण निर्माण होत आहे, अशा प्रकारे आपण त्यामध्ये लिहू शकता। तरी मौजे आपल्या गावाचं नाव, तालुका आपला तालुका टाका,
येथील गट क्रमांक टाका, मधील पूर्व पश्चिम धुऱ्याच्या हद्दीवरून गाडी बैलगाडी शेतात नेणे व घरी आणणे करता येईल असा कायमस्वरूपी शेतरस्ता मंजूर करण्यात यावा, ही विनंती मी आपणास करत आहे. आपला विश्वासू शेतकऱ्याचं नाव त्या ठिकाणी आपण टाकायचं आहे, मोबाईल नंबर द्या, गावाचं नाव द्या, तालुका द्या. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, एक उदाहरण म्हणून मी अर्ज वाचून दाखवलेला आहे आणि जो शेतकरी अर्ज करणार आहे त्याच्या स्वतःच्या नावाचा अर्ज भरून त्या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये जमा करायचा आहे, तहसीलदार साहेबांकडे जमा करायचा आहे. या अर्जात शेतकऱ्यांनी आपली स्वतःची माहिती लिहिणं अपेक्षित आहे. अर्जदाराच्या जमिनीच्या आणि ज्या लगतच्या जमिनीच्या बांधावरून रस्त्याची मागणी केली आहे त्या जमिनीचा कच्चा नकाशा, अर्जदाराच्या जमिनीचा चालू वर्षातील 3 महिन्याच्या आधील 7/12, लगतच्या शेतकऱ्यांची नावे आणि त्यांच्या जमिनीचा तपशील, अर्जदाराच्या जमिनीचा न्यायालयात काही वाद सुरू असेल तर त्याची कागदपत्रांसहित माहिती द्यावी. एकदा शेतकऱ्यानं अर्ज दाखल केला की अर्जदार आणि ज्या शेतकऱ्याच्या बांधावरून रस्त्याची मागणी केली आहे त्या सर्वांना नोटीस काढून त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी देण्यात येते. तसंच अर्जदाराला शेतात जाण्यासाठी खरोखरच रस्त्याची आवश्यकता आहे का याची तहसीलदारांकडून प्रत्यक्ष पाहणी करून खात्री करण्यात येते. ही प्रक्रिया पूर्ण झाली की तहसीलदार रस्ता मागणीच्या अर्जावर निर्णय देतात, आदेश पारित करतात. एकतर ते रस्ता मागणीचा अर्ज मान्य करतात किंवा फेटाळतात. अर्ज मान्य केल्यास लगतच्या हद्दीच्या बांधावरून रस्ता देण्याचा आदेश पारित केला जातो. त्यावेळेस लगतच्या शेतकऱ्याचे कमीत कमी नुकसान होईल असं पाहिलं जातं. सामान्यपणे 8 फूट रुंदीचा रस्ता मंजूर केला जातो, म्हणजेच एका वेळेस एक बैलगाडी जाऊ शकेल इतका रस्ता दिला जातो. पण यामध्ये तहसीलदारांचा आदेश शेतकऱ्याला मान्य नसल्यास आदेश प्राप्त झाल्यापासून 7 दिवस म्हणजे 2 महिन्याच्या आत उपविभागीय अधिकाऱ्याकडे अपील दाखल करता येते किंवा 1 वर्षाच्या आत दिवाणी न्यायालयात दावा दाखल करता येतो. आजच्या व्हिडिओमधून आपण पाहिलेलं आहे आपल्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नसेल तर आपण कशाप्रकारे तहसीलदार साहेबांकडे अर्ज करू शकतो आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 143 अन्वये आपल्या शेतात जाण्यासाठी रस्त्याची मागणी कशाप्रकारे करू शकतो याची सविस्तर माहिती आज आपण पाहिलेली आहे. माझी सर्व शेतकऱ्यांना या व्हिडिओच्या निमित्तानं विनंती आहे की आपण एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे. एखाद्या शेतकऱ्याला रस्ता नसेल तर रस्ता उपलब्ध करून दिला पाहिजे किंवा पायवाट असेल तर बंद करू नये आणि दुसऱ्या शेतकऱ्याचं नुकसान होईल अशा प्रकारचं वर्तन कोणीही शेतकऱ्याने करू नये आणि एकमेकांना सहकार्य करण्याची भावना या ठिकाणी ठेवली पाहिजे. माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दल नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढील नवनवीन शेतीविषयक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. धन्यवाद.